पश्चिम घाट ही जगातील सर्वात मोठी जैवविविधता असणाऱ्या 8 जागांपैकी एक. महाराष्ट्राच्या या सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्ग सौंदर्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा सांगणाऱ्या अनेक किल्ल्यांचा समावेश होतो. या किल्ल्यांच्या सहाय्यानेच महाराजांनी स्वराज्य स्थापन केले आणि असा अद्भुत इतिहास घडला. महाराजांना किल्ल्यांचे महत्त्व ठाऊक होते. स्वराज्य बळकट करायचे तर किल्ले हवेत हे ते जाणून होते. स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्यांवर अनेक मावळ्यांचे पराक्रम सांगणारे धाडसी बुरुज आजही महाराष्ट्राची शान वाढवत आहेत. दुर्गवारी म्हणजेच अशाच किल्ल्यांची रोमांचकारी सफर, ज्यात स्वाभिमानाने आणि बलिदानाने भरलेला इतिहास आहे. दुर्गवारी सफर किल्ल्यांची शान महाराष्ट्राची. सामानगड कोल्हापूरपासून 80 किलोमीटर अंतरावर अग्नेय कोपऱ्यात सह्याद्रीच्या घाट माथ्यावर समुद्र सपाटीपासून 2972 फूट उंचीवर हा किल्ला वसलेला आहे. गडिंग्लज तालुक्यातील हा एकमेव शिवकालीन किल्ला आहे. सदर किल्ला सुमारे 20 किलोमीटर परिघाचा प्रशस्त पठारी भाग असून हा सृष्टीनिर्मित अप्रतिम ओम आकाराचा आहे. या संपूर्ण सामानगड स्थित परिसरास भीम सासगिरी या नावाने संबोधले जाते. भीम सासगिरी डोंगराच्या पूर्व भागात मुख्य किल्ला असून त्यास मजबूत तटबंदी आहे. सदर किल्ल्यास टेहळणीसाठी 10 बुरुज आहेत, ज्यात प्रवेश बुरुज, झेंडा बुरुज, वेताळ बुरुज, सोंडी बुरुज आजही सुस्थितीत आढळतात. याचप्रमाणे किल्ल्यावर भवानी मातेचं मंदिर, अंधार कोठडी, 7 कमान विहीर, साखर विहीर हेही दर्शनीय आहेत. मुख्य किल्ल्याजवळच डोंगर माथ्यावर सुमारे 65 हेक्टरचा प्रशस्त पठारी भाग असून त्यात मारुती मंदिर व प्राचीन शिवमंदिर आढळते. हे शिवमंदिर जमिनीखाली भुयारी असून प्राचीन त्रेतायुगीन संस्कृतीचे साक्षीदार आहे. मंदिर जमिनीखाली वाड्याच्या स्वरूपात असून वास्तव्यासाठी तसेच विविध देवतांच्या स्थापनेसाठी खोदण्यात आलेल्या ओवऱ्या आजही इथे पाहावयास मिळतात. मंदिरात उतरल्यानंतर अतीव शांतीचा अनुभव येतो. सदर शिवमंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. तसेच या क्षेत्रामध्ये निसर्गरम्य ठिकाणी प्रशस्त आवारात समर्थकालीन मारुती मंदिर आहे. सदर मंदिरात दक्षिणायन तारक स्वरूपातील हनुमान मूर्ती आहे. सामानगड हा ऐतिहासिक किल्ला मूळ डोंगरापासून वेगळा करून मजबूत तटबंदी केली आहे. किल्ल्यावर मध्यभागी 3 ते 4 प्रचंड मोठ्या विहिरी आहेत. त्यापैकी अंधार विहीर, 7 कमान विहीर, साखर विहीर ह्या विशेष प्रेक्षणीय विहिरी असून तटबंदीसाठी प्रथम विठा काढून नंतर पाण्यासाठी विहिरी काढल्या असाव्यात. किल्ल्याच्या मध्यभागी अंधार विहिरीजवळ जमिनीखाली अंधार कोठडी आहे. या कोठड्यांमध्ये कैद्यांना ठेवलं जायचं, जिथं सूर्यप्रकाश पोहोचण्याची शक्यता नव्हती. 7 कमान विहीर ही सामानगडावरील आणखीन एक आकर्षण आहे. 7 कमान आतपर्यंत पायऱ्या उतरून गेल्यानंतर इथे विहीर दिसते. सद्यस्थितीत आपण यापुढे जाऊ शकत नाही. सामानगड हा किल्ला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर येतो. सदर मूळ किल्ला दुसरा राजा भोज यांनी 12व्या शतकात बांधला. शिवरायांच्या किल्लेदारांनी 1674 दरम्यान किल्ला जिंकून किल्ल्याची डागडुजी केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांनी किल्ल्यास भेट देऊन इथे काही काळ वास्तव्य केल्याचे इतिहासात आढळते. वेडात मराठे वीर दौडले सात, असे शिवशाहीचे सरनोबत प्रतापराव गुजर. बहलोल खाणावर 6 मावळ्यांनिशी तुटून पडले. त्याआधी त्यांचा तळ याच किल्ल्यावर होता. सामानगडाला जसा शिवकालीन इतिहास आहे तसा ब्रिटिशकालीनही आहे. 1844 मध्ये इंग्रजांविरुद्ध बंड पुकारण्यात आलं, ज्याचं नेतृत्व मुंजाप्पा कदम यांनी केले. सरते शेवटी 13 ऑक्टोबर 1844 मध्ये गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी तोफा डागून किल्ल्याचे प्रचंड नुकसान केले. यानंतर किल्ल्यावर असणारी मामलेदार कचेरी गडिंग्लज या ठिकाणी हलवण्यात आली. असा हा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्याला आणि हा इतिहास घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना
आमचा मानाचा त्रिवार मुजरा. त्रेतायुगीन सांस्कृतिक इतिहास, शिवकालीन इतिहास आणि ब्रिटिशकालीन इतिहासाची ही रोमांचकारी सफर इथेच थांबून आपण पुन्हा भेटूया दुर्गवारीच्या पुढील भागात, पुन्हा एकदा नवीन किल्ल्याची एक रोमांचकारी सफर घेऊन. धन्यवाद.